आपत्कालीन विभागात आढावा तुम्ही घेतलेला आहे, काय परिस्थिती सध्या मुंबईची? आपण जर पाहिलं तर दहिसरचा जो ब्रिज आहे, सबवे, मिलन सबवे किंवा आमचा हिंदमाता, हा कायम पाण्याखाली जाणारी त्या ठिकाण आहे. पण आत्ता आपण जेव्हा बघतोय, सकाळी निश्चितच मोठा पाऊस, हाय टाईट, त्यावेळेला शहरात पाणी थांबलं होतं, त्याबद्दल नो डाऊट. पण आत्ता जेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय, सी सी कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तर तिथे मात्र आत्ता पाणी नाही, निचरा झालेला आहे. आणि बऱ्यापैकी आपण गेल्या वर्षापासून हेच तर सांगतोय की पाणी भरणार नाही असा कधीच कोणी दावा केला नाही आणि आम्ही करणारही नाही. पण पाणी जर भरल्यानंतर 4 तासाच्या आत पाणीचा निचरा नाही झाला तर मात्र केलेले काम हे बरोबर नाही असं आम्हालाही म्हणायला पुष्टी मिळते. पण त्याच वेळेला हायटाईट, त्याच वेळेला मोठा पाऊस, दरवाजे बंद, उलट वॉटर टेबलमधनं पण पाणी बाहेर येतं, अशा वेळेला थोडंसं थांबणं हे गरजेचं आहे. आज आपण जर मुंबईत बघत असू तर त्याच्या पलीकडे जाऊन दुसरं शहर, मग पुणे असेल, तिथेही आज तुंबापुरी झाली आहे. तर ह्याच्यामध्ये कोण कोणाला ब्लेम करतं त्यापेक्षा समजून घेऊन जे पाणी तुंबलं, साचलं, जे काही, 4 तासाच्या वर ते पाणी शहरात थांबत नाही आहे एवढं मात्र नक्की. नक्कीच आपण ज्या पद्धतीने आता आढावा घेतलाय त्या आढाव्यामध्ये जे काही पाऊस पडतोय 195 मिमी, त्यानंतर 137 मिमी, आपण त्यावेळेलाही सांगितलं होतं 85 मिमीपर्यंतचा पाऊस आला तर तो अंडरग्राऊंड टाक्यांमध्ये किंवा आपण एक वेगळ्या पद्धतीने त्यांना डायव्हर्ट करू शकतो. पण आत्ताही सकाळपासून सुरू होता त्यावेळेला त्या समुद्राचे दरवाजे बंद असतात, पाऊसच चालू असतं. आत्ताचा तुम्ही पाहिलं दिलं तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये पूर्ण पाऊसाचं पाण्याचं निचरा झालेला आहे आणि 2-3 ठिकाणं मात्र आजही पाणी आहे. ते आपल्या ज्याला आपण गुडघे किंवा ढोपरं त्याच्या खाली आहे. पाणी राहणं किंवा पाणी नसणं हे 2 गोष्टी आहेत. आम्ही कधीच असा दावा केला नाही की मुंबईत पाणी भरणारच नाही, निश्चित राहणार. कारण ज्या काही तर आपले नाले, काल आम्ही ज्या नाल्यांच्या मीटिंग घेतल्यानंतर कळलं, काही नाले तर खूपच खाली आहेत समुद्राच्या. तरीसुद्धा ज्या ज्या काही उपाययोजना गेल्या 2005 पासून ते आत्तापर्यंत करत आलो, त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही मुंबईचं 2-2 दिवस, 3-3 दिवस, 5-5 दिवस मुंबई ठप्प व्हायची. ती किमान आता पाणी जरी हिंदमातालासुद्धा पाणी जरी भरलं तरी वरून जाणारं ट्राफिक जो एक छोटा ब्रिज केला आहे त्याच्यानं ट्रॅफिक सुरळीत चालू आहे. आणि मला वाटतं आपण आत्ताच्या घडीला आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. जिथे जिथे खरंच निष्काळजीपणा दिसेल त्या त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू. मॅडम, हिंद माताच्या ज्या टाक्या आहेत तो प्रकल्प जर लवकर सुरू केला असता तर बरं झालं असतं, कारण त्या भूमिगत टाक्याच पाण्याने भरलेल्या आहेत. प्रकल्प सुरू केला असता वगैरे सगळं ठीक आहे. थोडंसं आपण आपल्याला लागणारी मॅनपॉवर ही जी गेल्या वर्षापासून आपण विस्कळीत झालेलो आहोत तर तेही एक छोटंसं कारण होऊ शकतं. आणि आजही जिथे 100 लोक काम करत होते तिथे आज 40 लोक काम करत आहेत. 60 लोकांची कमतरता जाणवते, पण तसलं कारण सांगून आम्ही पळवाट नाही काढणार. आम्हाला जास्तीत जास्त मुंबई पाण्याखाली जाणार नाही, अर्थात मुंबई म्हणण्यापेक्षा मुंबईचे रस्ते जे उत्पातच्या वर पाणी येतं
ते पण आलं नाही पाहिजे ह्याची आम्ही काळजी. मॅडम, विरोधकांकडून आरोप होतोय की कुठेतरी मुंबईमध्ये जी विकास कामं सुरू आहेत, कोस्टल रोड असेल, मेट्रोची कामं असेल, यामुळे मोठ्या प्रमाणात ब्लॉक्स तयार झालेले आहेत किंवा ब्लॉक झालेले आहेत गटार लाईन आणि ड्रेनेज लाईन, आणि त्यामुळेच ही सगळी तुंबाई जी आहे ती मुंबईत होते. नियोजन शून्य कारभार मुंबई महापालिकेचा असा आरोप केला जातो. त्यांना काय आरोप करायचे ते करू दे, त्यांच्या आरोपाला काय उत्तर द्यायला आम्ही बसलेलं नाही. आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे आणि एवढ्या मोठ्या वैश्विक महामारीमध्ये महानगरपालिकेने कुठल्या पद्धतीने काम केलं आहे ते जगाने पाहिलं आहे, त्यामुळे ह्यांच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही. पण निंदकाचे घर असावे शेजारी, ते जे काही सांगतायत त्याच्यावर खरंच लक्ष दिलं पाहिजे. अधिक आणखीन काही काम चांगलं करता येईल त्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. ह्यांच्या आरोपाचे उत्तरं देत बसून आपल्या कामाचा खोळंबा करण्यापेक्षा जे काही आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यात वाटत आहे तर त्याच्याकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की हिंदमाताचा प्रकल्प कोरोनामुळे रखडला, उशीर झाला, मात्र आता ज्या हिंदमाताच्या टाक्यात त्याच्यात ऑलरेडी पाणी भरलेलं आहे, मग हा प्रकल्प जरी उद्या उभा राहिला तरी तो सक्सेसफुल ठरणार का, त्याच्याने काही उपयोग होणार का? निश्चित अजून काही जोडणी करायची आहे की ज्या जोडणीमुळे त्याला उपसा करणारा पाईप आपल्याला पंपही द्यायचा आहे, त्यामुळे अजूनही थोडंसं काम बाकी आहे. ज्याच्यामध्ये तो पाणी बाहेर फेकलं जाईल तर काही कामं बाकी आहेत. 2000 कदाचित पुढच्या येणाऱ्या म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर तोपर्यंत जर अवधी मिळाला तर काम पूर्ण झालं तर तेव्हाही दिसेल आपल्याला काम, अन्यथा आपल्याला पूर्ण 2022 मध्ये. मॅडम, यावेळी गांधी मार्केटच्या इथे जास्त पाणी साठलं? आत्ता गांधी मार्केटला पाणी नाही आहे. आत्ता जे आपण बघतोय त्या गांधी मार्केटच्या पाण्याचा निचरा झालाय. ताई, रेल्वे ट्रॅक वरती सुद्धा आपल्याला पाणी साठलेलं दिसलं. सायनच्या मार्गावर तर अक्षरशः नदी वाहताना दिसते. रेल्वे प्रशासनासोबतचा समन्वय कमी पडतोय का? कारण नाले तो नेहमीच पडतो, कारण रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते फारसे आपल्या पूर्ण देशामधून मुंबई सोडून बाहेरून आलेले असल्यामुळे तेवढी अटॅचमेंट जी मुंबईची असायला हवी किंवा ती समन्वय असायला पाहिजे तो नाही आहे, हे तर नेहमीच दिसतंय. सांगितल्यानंतरही फारसं ते लक्ष देत नाही हेही दिसतंय. तरीसुद्धा आपण त्यांच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन जे कलवड आहे ते सगळे कलवड आपण साफ करतोय. त्यामुळे ह्यावेळेला जर पाहिलं तर करवी रोड डिलाय रोडला ज्या पद्धतीने पाणी भरायचं ते ह्यावेळेला थोडंसं त्याचं बरंचसं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे आशा आहे की हे सगळं करत असताना रेल्वे म्हणा की MMRDC जे काही ह्यांच्या प्रिमायसेस आहेत ते खरं त्याने साफ करून करायला हवं आणि किमान आम्हाला तरी परवानगी खुलेआम द्यायला हवं. पण मग रेल्वेला याबाबत जाग विचारणार आहे, कारण आज रेल्वे स्टेशनवरचं पाणी हे मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा येताना दिसत आहे. रेल्वे स्टेशनचे परिसर तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. रेल्वेसोबत आपला समन्वय जर कमी पडतोय तर तुम्ही काही बोलणी करणार आहात का? नाही, मुळामध्ये आपले सगळेच खासदार म्हणजे राहुल शेवाळे असतील, अरविंद सावंत असतील, गजानन कीर्तिकर असतील किंवा अनिल देसाई असतील, संजय राऊत असतील, हे सगळे खासदार रेल्वेशी ह्या गोष्टीवर कायम बोलत असतात आणि त्यांची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेबरोबर आपला टायप होणं पण त्या यंत्रणेबरोबर तर होतच नाही. तर आमचं म्हणणं आहे किमान आम्हाला परवानगी द्या, आम्ही करून घेऊ. कारण शेवटी रेल्वे प्राधिकरण असेल, BPT प्राधिकरण असेल, MMRDC असेल, शेवटी आपल्या मुंबईत ते प्राधिकरण आहेत. त्यामुळे आमच्या मुंबईकरांना सुखकारक होण्यासाठी थोडेसे कष्ट आम्ही घ्यायला तयार आहोत, फक्त त्यांनी परवानग्या दिल्या पाहिजे. आता शेवटचा प्रश्न मराठीसाठी की ज्या अति धोकादायक इमारती आहेत त्यांची यादी म्हणाने जाहीर केली आहे, BMCचं देखील त्याच्यावरती लक्ष असतंच, मात्र तरी देखील अशा धोकादायक इमारतींमध्ये अजूनही लोक रहिवासी राहत असल्याचं समोर येत आहे. काय आवाहन कराल? म्हणाने तर आवाहन केलेलं आहे, मात्र दुर्घटना झाल्यानंतर ती जबाबदारी BMCकडे येते, डिझास्टरकडे येते. नाही, आपण तर दरवर्षी करतो, कारण खरंच घर हे प्रत्येकाच्या एक खूप त्यांचं जवळचं हे आहे, संबंध असतो. त्यामुळे मरण पत्करती पण घर नाही सोडणार अशी काही जी अवस्था असते कुटुंबाची, ती मला वाटतं कुटुंबाच्या कुटुंब आपण नष्ट झालेली पाहिली. त्यामुळे निश्चितच घर महत्त्वाचं आहे, पण घरापेक्षाही आपला जीव पण तितकाच महत्त्वाचा आहे. आपली मुलं बाळं, आपलं सगळं घर सुरक्षित जीवित राहणं, त्यामुळे धोकादायक घरांमध्ये राहू नका.
टेम्पररी चांगल्या जिथे सुरक्षित आपण राहू शकता तिथे त्या घरांमध्ये राहण्यासाठी. आशिष शेलार यांनी एक टीका केलेली आहे, ट्विट केलेलं आहे, ते म्हणतात की डेंबरीच्या गोण्या जशाच्या तशा नाल्यात आणि पावसाचं पाणी मुंबईकरांच्या घरात गेलेलं आहे आणि मलाईच्या ज्या गोण्या होत्या त्या कुठेतरी कंत्राटदाराने खिशात घातल्या अशा पद्धतीचा त्यांनी ट्विट करत आरोप केलेला आहे. खरं म्हणजे ट्विटर हे अतिशय स्टँडर्ड किंवा चांगल्या लोकांचं मानलं जातं, पण आता ट्विटर अकाउंटच खूपच डस्टबिनसारखं व्हायला लागलं आहे. फेक अकाउंट खूपच आहेत, पाहिजे तसं वाटेल तसं बोलण्याचा अधिकार आहे असं समजून ट्विट केलं जात आहे. त्यामुळे अशा ट्विटरवरनं आलेल्या ज्यांनी काही कोणी केलेलं असेल त्याला फारसं सिरियसली घ्यायचं नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे